नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी ई टी पेपर क्रमांक एक व दोनसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण मराठी व्याकरण व्हिडिओ सिरीज भाग एकोणतीस ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणातील संधी या मुख्य टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत त्यामध्ये संधी भाग एक ज्यामध्ये आपण स्वरसंधी या संधी प्रकाराचा अभ्यास करणार आहोत मग स्वरसंधी म्हणजे काय स्वरसंधी प्रकारे साधली जाते त्याचबरोबर स्वरसंधी या टॉपिकच्या संदर्भानं मागील परीक्षेचे प्रश्न व येणाऱ्या परीक्षेच्या संदर्भानं काही प्रश्नावर देखील आपण चर्चा करणार आहोत आणि मग नंतर आपण कंटिन्युअस संधीवर तीन ते चार व्हिडिओ कंप्लीट करू जेणेकरून तुमचं संधी हे जे टॉप हे जे प्रकरण आहे हे क्लिअर होईल तर या व्हिडिओमध्ये आपण स्वर या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करूयात प्रथम आपण बघूयात संधी म्हणजे नेमकं काय संधी हा व्याकरण प्रकार मूळ संस्कृतमधून मराठीत आला आहे संधी म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून दोहोबद्दल एकच वर्ण तयार होणे किंवा वापरणे होय संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय आता म्हणजे नेमकं काय जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात कसा मिसळतो याबद्दल आपण आता समोर सविस्तर चर्चा करूयात ही एक व्याख्या आहे ती समजून घ्या कधी कधी आपल्याला एका मार्गासाठी विचारतात संधी म्हणजे तर जोडणे किंवा सांधणे होय या संदर्भात एक संकल्पना असे आदेश संधीमध्ये एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे हा वर्ण बदल म्हणजे आदेश होय तर आदेश कसा होतो काय होतो मग आदेशाचे प्रकार पडतात गुणादेश दीर्घादेश वृद्धादेश हे आपण आता सविस्तर एक एक बघूयात संधीचे जे प्रकार आहेत ते आहेत स्वरसंधी व्यंजन संधी विसर्ग संधी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वरसंधीबद्दल सविस्तर चर्चा करूयात आता जेव्हा आपण टायटल बघू स्वरसंधी वाचल्या वाचल्या आपल्या लक्षात येतं की या संधीमध्ये स्वराचा संबंध असेल या संधीमध्ये व्यंजन किंवा विसर्ग यांचा संबंध येणार नाही तर स्वराचा संबंध कसा कसा येतो संधी कशी बनते हे आपण पहिले व्याख्येच्या स्वरूपात बघूयात दो दोन स्वर एकमेकाजवळ आले की ते दोन स्वर एकत्र एक येऊन त्यांचा एक स्वर बनतो त्यास स्वरसंधी असे म्हणतात म्हणजे स्वरसंधीचा कोणताही उपप्रकार असला तरीही त्यामध्ये अट काय आहे पहिलाही काय असणार स्वर आणि दुसराही स्वर त्या दोघं मिळून काय होणार एकच स्वर तयार होईल बघा स्वरसंधीला संधी असेही म्हणतात <coughs> स्वरसंधीच्या प्रकारामध्ये आपण पहिला प्रकार बघूयात दीर्घादेश दीर्घादेश सजातीय स्वरसंधी दीर्घ प्लस आदेश काय झाला दीर्घादेश आता सजातीय स्वरसंधीमध्ये मग काय आहे हिला सजातीय स्वरसंधी का म्हणायचं त्याचं कारण असं आहे दोन सजातीय स्वर एका पुढे आले असता त्यांचा संधी होऊन त्या दोहोबद्दल त्याच जातीचा एक दीर्घ स्वर होतो लक्षात घ्या दोन सजातीय स्वर एकमेकांसमोर येतात व त्यांचा एकच दीर्घ स्वर होतो मग आता स्वर कसे कसे आहेत बघा अ आ ई उ रु -उ -उ, रु आता तो किती प्रकारे एकत्र येऊ हो शकतो मग चार चार प्रकारे बघा अ अ त्याचा झाला आ अ आ त्याचा झाला आ आ आ त्याचा झाला आ आ अ आ याच प्रकारे ईचे चार उचे चार आणि रुचा एक आता हे कसं कसं आहे हे आपण सविस्तर समजून घेऊया बघा संधी हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे आपल्याला एक मार्ग कन्फर्म इथे मिळणार काय काय दिलाय आपल्याला जोड शब्द पोट शब्द एका पुढे एक आलेला स्वर आणि संधी होऊन बनलेला स्वर आपल्यासाठी अतिशय महत्वाची असते ही घटना होऊन बनलेला स्वर म्हणजे आपल्याला फायनल उत्तर यामधूनच मिळतं बघा काय दिला शब्द मिष्टान्न हा मिष्ट अन्न कसा कसा बनला मिष्ट प्लस अन्न काय झाला अ प्लस अ बरोबर आ आता एक प्रश्न असा पुढू शकतो की अ कुठून आलं हा जो अ आहे हा अ कुठला आहे हे बघा ह्या मिष्टमधला आहे आणि हा अ हा समोरचा आले का एका पुढे एक दोन स्वर आले या दोनचा काय झाला दीर्घ स्वर आ लक्षात येते पुढे बघा गोलाकार बघा इथे दीर्घ दिसतोय का हा बघा दीर्घ मग बघा ल मध्ये अ आणि हा आ, आ बघा अ प्लस आ बरोबर बर आ मग आपा असंच जर आपण समोर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की बघा ईचं काय आहे परीक्षा परी प्लस इक्षा ई प्लस ई बरोबर दीर्घ ई आता मुळात परीक्षा हा शब्द तुम्हाला खूप वेळ शुद्ध लेखनासाठी विचारतात आणि देताना तुम्हाला परीक्षेची री ते रस्व देतात इथे बघा मूळ शब्दामध्ये परीक्षेची री रस्व आहे आणि प्लस आहे इक्षा मग हे बघा ही ई आणि हे ही ई आता हे रस्व प्लस दीर्घ काय झालं दीर्घ म्हणून हा आहे दीर्घादेश समोर बघूयात आता आपण एक उदाहरण उच घेऊयात बघा भानुदय बघा आहे दीर्घ मग कसा नू यातला ऊ उ, हा ऊ उ, उ प्लस ऊ उ झाला दीर्घ ऊ लक्ष देत आहे आता रु उदाहरण बघूया मातृ न मातृ मात्रु प्लस ऋण प्लस रू प्लस रु बरोबर दीर्घ रु म्हणजे तुम्हाला दीर्घादेश या संधीमध्ये जर ओळखण्याची ट्रिक काय आहे असं जर विचारलं किंवा सर ट्रिकनं पटकन कसं ओळखायचं कस ही संधी कोणती आहे तर कसं ओळखता येईल बघा आपण कुठलंही उदाहरण बघा कुठलंही आता हे सगळे उदाहरण आपण एकदा फास्टमध्ये ओव्हर करू बघा त्यामध्ये दीर्घ सोडत असणार हे बघा मिष्टान्न गोला विद्या महिला अभि री ही नी काय आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला तिथे दीर्घ स्वर दिसणार बघा उ दीर्घ दीर्घ धू दीर्घ भू दीर्घ तृ दीर्घ लक्षात येते अशा प्रकारे हा दीर्घादेश पुढचा प्रकार बघूयात आपण गुणादेश गुणादेश का याला विजेतीय स्वर संधी पण म्हणतात गुणादेश का तर बघा अ किंवा आ या स्वरांच्या पुढे इ उ हे रस्व किंवा दीर्घ विजेते स्वर आले तर त्या दोह स्वराबद्दल अनुक्रमे ए ओ अर असे आदेश होतात म्हणजेच काय एक जावन, स्वर जाऊन दुसरा स्वर येणे याला आदेश असे म्हणतात बघा आता हे स्वर काय दीर्घ स्वर काय कसे आहे काय आहे याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे वर्णमाला तो तुम्ही बघून घेऊ शकता त्यावरही आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आता बघा इथं कसा कसा गुणादेश झाला ईश्वर इच्छा बघा ईश्वर प्लस इच्छा इथं काय आहे हे बघा अ आणि हा आहे ई अ आणि ई या दोघांचा काय होतो ए लक्षात येत आहे आता तुम्हाला एक प्रश्न असा पडू शकतो सर अ आणि ई ए बरोबर पण आ प्लस ई याचा तर आई व्हायला पाहिजे होता कारण आपण संयुक्त स्वर पाहिले होते परंतु तसं होत नाही तसं ते कुठं होतं वृद्ध्या देशामध्ये तर इथे काय होतं एच होतो जेव्हा आपण गुणादेश पाहतो तेव्हा तो स्वर अ किंवा आ यांच्यानंतर रस्व किंवा दीर्घ कोणताही स्वर आला तर त्याचा एच होईल त्याचा ओच होईल आणि त्याचा अर होईल आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आता घेतला आपण उदाहरण समजा निसर्गोपचार बघा निसर्ग प्लस उपचार काय आहे अ प्लस उ काहींना असा प्रश्न पडला हा निसर्गमध्ये र आहे र असू दे ना काय प्रॉब्लेम नाही रफार आहे म्हणजे काय आहे र प्लस ग प्लस अ आपल्याला हा शेवटचा अ घ्यायचा आहे आपण व्याख्यातच काय पाहिलं होतं पहिल्या वर्णाचा शेवटचा हे बघा हा आणि दुसऱ्या वर्णाचा सुरुवातीचा हे बघा हा मग हा आला अ आणि हा आला उ अ प्लस उ बरोबर ओ बर लक्षात देत आहे दे। आता तुम्ही शांत चित्तानं बाकीच्या उदाहरणांची प्रॅक्टिस करू शकता बघा आपण रुच एक उदाहरण बघू राजश्री राजा प्लस ऋषी आ प्लस रु बरोबर बर अर मग हे अर्च काय तयार झालं बघा हा राजा शब्द होता तर यामध्ये हा जो आ आहे हा आ गेला आणि इथं आला अर मग आता अर आल्यामुळं काय झालं हा रू पुढचा प्लस रू कॅन्सल झाला होता कारण की रू इथं बर -बर। आला बरोबर या दोघांचं हे तयार झालं आणि पुढं आला हा शी पण इथे हा रचं पाय मोडलेला आहे म्हणून काय तयार झालं आपण परत एकदा लिहूयात बघा हा रा बघा प्लस इथं राजा जरी होतो तरी हा अ आता हा पुढचा जो र होता जो व्यंजन आहे त्याचा पाय मोडलेला आहे तो ह्या ऋषीच्या सी वरती जाणार आपल्याला नियम काय माहित आहे जेव्हा जेव्हा अगोदर र येतो व त्याचा उच्चार अपूर्ण असतो तेव्हा तो, तो, तो पुढच्या वर्णावरती रपार म्हणून जातो मग बघा शब्द काय तयार झाला राजश्री हे बघा असा हा आला रपार हे बघा राजश्री देवर्षी लक्षात येत आहे चला आपण पुढे बघूयात पुढे बघा वृद्ध्यादेश तुम्हाला हे सर्व उदाहरणांच्या स्लाइड इमेजेस आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल आपण वेळेअभावी आप प्रत्येक उदाहरणावरती चर्चा करत नाही चला वृद्धादेश काय म्हणतो बघा तुम्हाला शब्दातच कळायला पाहिजे वृद्ध्या म्हणजे वृद्धी इथं कशाची तर वृद्धी होणार कशाची वृद्धी झाली अ किंवा आ, आ यांच्या पुढे ए किंवा आई हे स्वर आल्यास त्या दोबद्दल आई होतो आणि अ किंवा आ यांच्या पुढे अ किंवा अव आले तर त्यांच्याबद्दल अव होतो मग आता ते कसं कसं होतं आपण बघूयात बघा समजा आपण उदाहरण काय घेतलं आपण उदाहरण घेतलं समजा सदैव बघा मग सदा प्लस ए व हे बघा हा दा मध्ये आहे आ हा आहे ये आ प्लस ए बरोबर झाला बर ऐ मग हा ऐ म्हणजे काय दोन मात्रे मग दोन मात्रे कोणत्या येणार अगोदरच्या वर्ण ह्या दर सदैव लक्षात येते चला आपण पुढचं उदाहरण घेऊयात समजा आता आपण उदाहरण कोणतं घ्यायचं आपण घेऊ आता जलोग काय आहे जल प्लस ओघ अ प्लस ओ बरोबर औ बर समजा बालोत्सुक्य बाल प्लस औत्सुक्य हा आला अ हा आला औ दोघांचा झाला औ म्हणून बालोत्सुख्य यमुनोग तसाच क्षमोचित्य त्याचप्रमाणे लक्षात येते आपण समोरचा प्रकार बघूयात बघा <coughs> समोरचा प्रकार आहे यनादेश परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा सर्वाधिक प्रश्न येतात देशा ये या देशावरती काय येतात कारण की दीर्घ ई रस्व उ दीर्घ उ या स्वरांच्या पुढे विजातीय स्वर आला संकल्पना लक्षात घ्या या सजातीय जोड्या यांच्या पुढे विजातीय आला तर ई किंवा ई चा य होतो उ किंवा उचा व होतो आणि रु चा र होतो त्यात पुढील स्वर येऊन संधी होतो आता कसं कसं होतं बघा थोडं शांत चित्तानं बघा प्रित्यर्थ प्रित्यर्थ मध्ये मूळ शब्द काय पोट शब्द प्रीती प्लस अर्थ आता कन्फ्युजन असं होतं की सर इथं तर मूळ शब्द आहे प्रीती मग इथं हा य कुठून आला प्रित्यर्थ मधला तर हेच आपल्याला या मध्ये शिकायचं आहे एका पुढे कोणकोणते स्वर आले ई किंवा आ हे बघा हा ई आणि हा आ तर हा जो ई होता ह्या चा य झाला आणि त्या य मध्ये पुढचा अ आला म्हणून तो तयार झाला य मग आता बघा आपण काय करूयात तो शब्द लिहूयात एकदा बघा हे तर प्री मूळ शब्द आहे काय अडचण नाही आता जो त होता त्यातला स्वर गेला स्वर गेल्यामुळं काय झालं हा व्यंजन तयार झाला हा व्यंजन झाला परंतु तो जो ई स्वर होता त्या ई बद्दल आला य पण हा य पण व्यंजनच होता आलेला य परंतु जो पुढचा स्वर आहे अ तो यात मिळाला अ मग बघा आपलं काय तयार झालं त प्लस य प्लस अ जेव्हा दोन व्यंजन प्लस एक स्वर येतो तेव्हा जोडाक्षर तयार होतं मग जोडाक्षर काय तयार झालं ती लक्षात येते अशा प्रकारे मग आता प्रित्यर्थ झालाय आता पुढे बघा इत्यादी अत्युत्तम प्रत्येक कित्येक या सगळ्यांमध्ये ईचा काय झालाय त झालाय बघा या सगळ्या उदयामध्ये लक्षात येते म्हणजे हि जी जेवढे उदाहरणं आहेत आपले हे बघा हा प्रत्यर्थ हा इत्यादी हा अत्युत्तम हा प्रत्येक हा कित्येक या सगळ्यांमध्ये जो ई आहे त्या ई चा आता प्रत्येक वेळेस ई होता जर दीर्घ ई आला तर काय होईल आपण काय करूयात एक दीर्घ ईचं पण उदाहरण बघूयात बघा समजा आपण काय घेतलं देवेश्वर देवी प्लस ऐश्वर या देवीमध्ये ई आणि आई मग आता या ईचा झाला हा जो ई होता दीर्घ त्याचा झाला य या मध्ये पुढचा आई मिळाला आणि त्यात तयार झाला आई परंतु हे होतांनी आपल्या हे लक्षात पाहिजे की मूळ जो दे आहे त्यानंतर व हा व्यंजन झाला कारण त्यातला स्वर निघून गेला आणि पुढचा जो स्वर आहे तो य मध्ये आला म्हणून हा य व्यंजन आणि प्लस आई आई म्हणजे दोन मात्रे म्हणून व प्लस य आणि हा आईचे दोन मात्रे बघा मग आता काय तयार होत हा व हा य या आणि याच्यात दोन मात्रे वै दैवेश्वर देवी प्लस ऐश्वर असंच आपण आता एक पुढचं उदाहरण घेऊयात समजा आपण आता ऊचं एक उदाहरण घेऊ बघा हेतू आभास हेतू प्लस आभास ऊ प्लस आ, उ प्लस आ।, आ? आता ह्या दीर्घ ऊ असू किंवा रस्व ऊ असू याचा काय होतं व आणि मग त्यामध्ये काय येतो पुढचा स्वर आणि तयार झाला वा मग हेतू प्लस आभास हेत्वाभास मग सेम कंडिशन पहिला त झाला व्यंजन नंतर त्यामध्ये आला व त्यामध्ये आला आ मग त प्लस व प्लस आ बरोबर हेत्वा लक्षात येते आता चला पुढचं उदाहरण बघूया पुढचं घेऊयात आपण एक आपण रुच उदाहरण बघूयात रुच उदाहरण काय आहे भ्रातृ इच्छा भ्रातृ प्लस इच्छा या मध्ये काय आहे याची फोड कशी आहे त प्लस रू मग आता, जो हा, हा, जो तो तो आता हा जो रू आहे ह्या रुच काय होतं र आणि र झाल्यानंतर त्यामध्ये पुढचा जो सूर होता मग पुढचा स्वर कोणता होता हा बघा ई हा पुढचा स्वर जो ई आहे तो तिथं मिळाला आणि त्याचा तयार झाला री लक्षात येत आहे म्हणजे भ्रातृ प्लस इच्छा याचं काय तयार झालं आता बघा त्र हा जो त्र आहे ना हा त्र कसा कसा बनला आहे बघा हा पहिला त पण हा व्यंजन मग यामध्ये असा र मिसळला तर हे दिसायला आणि वाचायला अवघड जात होतं म्हणून व्याकरणकारांनी काय केलं हा जो होता त तो त लिहितांनी फक्त असा लिहिला आणि आपल्याला माहिती र असा लिहितात लक्षात येत आहे मग हा तयार झाला त्र आता त्र हा झाला जोडाक्षर यामध्ये मिळालं पुढचं तुमचं स्वर कोणता रसवई म्हणून झाला त्रि म्हणून भ्रात्रीच भ्रातृ प्लस इच्छा भ्रातिच्छा लक्षात येते हे सर्व उदाहरणं तुम्हाला स्लाइडच्या स्वरूपात टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल तुम्ही इमेज नोटबुकमध्ये नोट नोट डाऊन करा आणि एक एक उदाहरणाची प्रॅक्टिस करा कुठेही अडचण आली तर तुम्हाला त्या इमेजमध्ये ते इमेज सर्व लक्षात येईल पुढचा प्रकार आहे येनादेशेच्या विरुद्ध संप्रसारण इथे ई उ रू त्याचं उलट होत होतं इथं परत सुलट झालं बघा यवर ये यांच्याबद्दल उ किंवा रू आल्यास त्या संप्रसारण म्हणतात अगदी खूप कमी उदाहरणं कुठल्याही संधीचा हिडाक नाही काय आहे ये आलं येथे इथे नऊ नऊ ऋण गाई गाई सोई सोई आपण एकाच वेळी मराठीमध्ये हे दोन्ही प्रकारे याचे लिखाण करतो म्हणजे आपण गाई असंही लिहितो असंही लिहितो असंही लिहितो असंही लिहितो लक्षात येते पुढचं उदाहरण बघूया आयादी संधी पुढचा प्रकार काय आहे आयादी आयादी का तर ए आई ओ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला बघा इथे काय आहे आता कोणताही आपण दीर्घादेशात पाहिलं की फक्त काय येतो दीर्घादेशामध्ये सजातीय स्वर गुणा देशामध्ये विजातीय स्वर वृद्ध देशामध्ये विजातीय स्वर यांना देशामध्ये तर डायरेक्ट तुमचा अर्ध स्वर येतात संप्रसारणामध्ये अर्ध स्वराबद्दल दुसरे ई आणि ऋण ते येतात परंतु इथे काय होतं कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे ऐ आय अव आव असे आदेश होऊन त्यात स्वर मिसळतो कसा कसा मिसळतो ते बघाय आता काय उदाहरण दिलं आहे नयन नयन म्हणजे काय ने प्लस अन ए प्लस अ त्याचा झाला अय।, अय अय प्लस अ आता ह्या अय मध्ये य मध्ये अ आला त्याचा झाला अय आणि उदाहरण तयार झालं नयन लक्षात आहे मग सर्वांचं तसंच मग पुढं ए यू आ यू आय यू, यू, यू ओ यू आवयू मग बघा ने प्लस अन गय प्लस अन नाय प्लस अ गो प्लस ईश्वर नो प्लस इक अशा प्रकारे आपण स्वरसंधीचे पूर्ण सहाय्य प्रकारावरती चर्चा केली आता आ, टी एटी मध्ये आलेला प्रत्यक्ष कोणते प्रश्न आले होते याची आपण चर्चा करूया टी टी पेपर दोन दोन हजार अठराला काय प्रश्न आला होता जलावतरण या शब्दाचा योग्य योग्य ओळखा आता वाचल्या वाचल्या तुम्हाला काय पाहिजे काय झालंय दीर्घ स्वर आलं हे बघा ला आपण पाहिलं होतं दीर्घादेशामध्ये काय होतं दीर्घांत येतं मग आता काय मूळ शब्द तुम्हाला माहित पाहिजे मूळ शब्द कन्फर्म काय आहे जल किंवा जल जला असा मूळ शब्दच नाही हे दोन तर पर्याय गेले मग आता जल प्लस वतरण वतरणामध्ये व आला ना समोर आपल्याला काय पाहिजे स्वर पाहिजे म्हणून आ लक्षात आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन जल प्लस अवतरण जल प्लस अवतरण म्हणजे कसं कसं तयार झालं हा ल याचा काय आला अ प्लस अ ह्या अ आणि अ चा काय झाला आ प्लस आ। ल आणि ल व्यंजन ल प्लस आ बरोबर ला मग तयार झाला जलावतरण लक्षात आहे चला पुढचं एक्झाम्पल बघूयात मनु प्लस अंतर या पोट शब्दापासून तयार होणारा अचूक जोड शब्द कोणता आता आपल्याला पोट शब्द दिलाय जोड शब्द विचारलाय बघा आपल्याला पाहिला पाहिल्या समजायला पाहिजे मनु म्हणजे काय आहे न प्लस उ लक्षात येत आहे न प्लस हा न न व्यंजन झाला प्लस उ प्लस सरळ सरळ आपल्याला माहित आहे की ह्या ऊचा काय झाला ऊचा झाला व दिशा आपण शिकलो की नाही नंतर पुढचा स्वर अ आणि त्यानंतर काय त्यामध्ये आहे तुमचा अनुस्वार म्हणून झाला व मग मनो प्लस अंतर तयार काय झाला आपलं मनवंतर आपलं उत्तर काय पर्याय क्रमांक का दोन पुढचा प्रश्न बघूया वाच्य प्लस अर्थ योग्य रीतीने केले संधी ओळख वाच्य प्लस अर्थ बघा इथे आहे अ इथे आहे अ मग अ प्लस अ काय तयार झाला आ मग आचं उदाहरण किती आहे वाच्यर्थ वाच्यर्थ हे तर गेले दोन मग पर्याय क्रमांक चार आणि पर्याय क्रमांक एक पण पर्याय क्रमांक चार मध्ये मूळ शब्दातला ये यहाळ झालेला दिसतोय लक्षात येते म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचं उदाहरण बघा मुख्याध्यापक या शब्दाचा योग्य उग्र ओळखा काय आहे मुख्याध्यापक मध्ये काय शब्द आहे मुख्य मुख्य प्लस अध्यापक हे बघा मुख्य आणि अध्यापक लक्षात आहे प्रश्न चारचं उत्तर आहे दोन आणि शेवटचा बघा प्रश्न ज्ञानेश्वर योग्य संधी विग्रह ओळखा आता ज्ञान प्लस ईश्वर आता काय झालं हा बघा मूळ शब्द ज्ञान मग या न मधी बघा ज्ञानेश्वर शब्द कसा कसा बनला न प्लस हे बघा हा न प्लस अ ज्ञानमधला बरोबर आता पुढे आला ई दीर्घ ई दीर्घ हो येऊ शिव काही प्रॉब्लेम नाही या दोघांबद्दल काय होतो आपण काय शिकलो होतो आपण गुणादेश शिकलो होतो जेव्हा अब आणि ई हे विजेती स्वरूर समोर येतात तेव्हा त्यांचा ते तयार होतो ए मग बघा आता प्लस आला न या दोघांचा तयार झाला ने मूळ शब्द ज्ञा आणि ईश्वर त्याच्या समोर जोडून द्यायचे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ज्ञानेश्वर ज्ञान प्लस ईश्वर आपण या व्हिडिओमध्ये स्वरसंधीवरती संपूर्ण चर्चा केलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्यंजन संधी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नंतर विसर्ग संधी व लास्ट व्हिडिओमध्ये आपण मराठीतील विशेष संधी पररूप संधी व पूर्वरूप संधी याविषयी चर्चा करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा वस एस करिअर पॉईंट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच अधिक माहितीसाठी महा टी ई टी एक्झाम या टेलिग्राम चॅनललाही भेट द्या मराठीच्या अधिक माहितीसाठी या टेलिग्राम चॅनलला भेट द्या धन्यवाद